पुण्यातल्या ससून रुग्णालयातला डॉक्टर बेवारस रुग्णांवर उपचार करून रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडून येत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी केला. बेवारस रुग्णांना रात्री गुपचूप निर्जनस्थळी सोडून दिल्याचा व्हिडिओ वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी समोर आणलाय. एका बेवारस रुग्णाला डॉक्टरांनी विश्रांतवाडीला सोडून देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या डॉक्टरवर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली. आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ससूनच्या घटनेसंदर्भात नेमकं काय म्हटलं बघूया. दिवसापुरी बरा झाला आणि आपल्या घरी घेऊन सोडावं असं तो सरकार रडत होता. त्यांच्या कोणतरी जवळच्या ओळखीच्या माणसाने येऊन त्याला रिक्षातून तो घेऊन गेला. आता पुन्हा त्याला ही बातमी आल्यानंतर त्याला शोधून काढून पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेला आणि त्याच्यावर आता उपचार चालू आहे. पण त्याला उपचाराची आवश्यकता नाही म्हणून मध्य प्रदेश पोलिसांना कळवण्यात आलेलं आहे की असा असा एक व्यक्ती तुमच्या ह्याच्यात आहे त्याला आपण घेऊन जाऊ. काँग्रेसचे आमदार रवींद्र धनगेकर यांचं यावर काय म्हणणं आहे, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण तेही पाहूया. पण कालच एक व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये एक 32 वर्षाचा रुग्ण ज्या पद्धतीनं सोडून दिला आहे रस्त्यावर आणि ते माणुसकीला काळिंबा फासण्याचा जो प्रकार झालेला आहे तर त्याच्या संदर्भात मी त्यांच्याशी आज भेटलो आणि त्यांना मी आज इथे यासाठीच बोलतो की त्याला जोपर्यंत निलंबित करत नाही तोपर्यंत मी उठणार नाही असं त्यांना मी सांगितलं आहे. माझं पत्र दिलं त्यांनी मला आत्ता तुमच्यासमोर शब्द दिलेला आहे की मी आत्ता त्याला निलंबित करतो आणि निलंबित करून चौकशी करा. चौकशी करून निलंबित करू नका, पहिले निलंबित करा मग चौकशी करा. आणि अशा पद्धतीनं जर ससूनमध्ये होत असेल तर ही प्रकार घृणास्पद आहे आणि हा माणुसकीला काळिंबा फसणार आहे. दरम्यान ससून रुग्णालयाचे डीन एकनाथ पवार यांनी या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हटलं, काय प्रतिक्रिया दिली आहे आपण तेही पाहूया. ॲडमिट होण्याची म्हणजे त्यांना आपण ॲडमिट करून घेतो, त्यांचे सगळे उपचार करतो आणि जेव्हा तो डिस्चार्ज होण्याच्या आसपास असतो किंवा आधी पण आपण मेडिकल सोशल वर्करला सांगतो की त्याची माहिती घ्या कुठून आला आहे काय आला आहे आणि त्याच्या घरच्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलवलं जातं नातेवाईकांना आणि त्यांच्याकडे नातेवाईकडे हँडओव्हर करतो. जर कुणीच सापडून नाही आलं तर काही आपल्या एन जी ओज आहेत किंवा रिहॅबिलिटेशन सेंटर आहेत त्यांच्याकडे आपण ते हँडओव्हर करतो. हे नॉर्मल आपली प्रोसिजर आहे. सर शेवट हा जो व्हिडिओ समोर आहे जो घटना समोर आहे त्याबाबत आणि तुम्ही काय कारवाई करणार आहे याबाबत थोडक्यात सांगा. आपण इमिजिएटली त्या डॉक्टरला सस्पेंड केलेलं आहे आणि त्यांची सखोल चौकशी लावलेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.